नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो आपण सोनाली हा पाठ पाहतोय. सोनाली या पाठात लेखक पूर्णपात्रे यांना प्राणी पाळण्याचा छंद होता. पाळीव प्राणी तर त्यांनी पाळलेच, पण जंगली प्राणी पाळण्याची सुद्धा त्यांची इच्छा होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रथम रूपाली या कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र कुत्रीचे आगमन झाले. त्यानंतर लेखकांचे पुत्र डॉक्टर सुभाष यांनीही यांनाही कन्यारत्नाचा लाभ झाला आणि घरात दीपाला म्हणून आत्याने नाव काय ठेवलं, दीपाली. त्यानंतर सिंहकन्येचे आगमन झाले. सोन्यासारखे केस असलेल्या सुवर्णकांतीच्या मादीचे नाव सोनाली ठेवण्यात आले. म्हणजे ज्याप्रमाणे तीन नद्या एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम म्हटलं जाते, त्याप्रमाणे लेखकांच्या घरी रूपाली, दीपाली, सोनाली यांचा काय झाला, त्रिवेणी संगम झाला. म्हणून लेखक म्हणतात ऑगस्ट महिन्यात मनोहर त्रिवेणी संगम झाला. बघा, नंतर घरी आल्यानंतर रूपाली आणि दीपाली रूपाली आणि सोनाली यांच्यात मैत्री झाली. पहिले तीन चार दिवस भांडायच्या दोघी, नंतर मात्र मैत्री झाली. लेखकाच्या घरात प्रथम रूपाली या कुत्रीचे आगमन झाले, नंतर सिहीन सोनालीचे. रूपाली सोनालीपेक्षा 7 दिवसांनी मोठी होती, त्यामुळं मग ती काय करायची, सोनालीवर ताईगिरी करायची. मग रूपाली व सोनाली लहान होत्या तोपर्यंत रूपाली अंगापिंडानं, म्हणजेच कुत्री अंगापिंडानं मोठी होती. रूपाली मग सोनालीवर गुरगुरायची, तिला दमात घ्यायची. सोनाली मात्र रूपाली गुरगुरली की निमूटपणे कोपऱ्यात जाऊन बसायची. पण जसजशा दोघी वाढू लागल्या तसे दृश्य बदलले. रूपाली लहान खुरी राहिली आणि सोनाली तिच्यापेक्षा दुप्पट चौपट झाली. पण तरीही सोनालीने कधी बाह्यातपणा केला की रूपाली गुर्र करून तिला दटावत असे. म्हणजे रूपालीने आपला ताईपणा काही सोडला नाही, म्हणजे पाहिलेलंच आहे आपण. तसंच एकदा काय झालं, लेखक सोनालीला गळ्यात पट्टा बांधून फिरायला नेत असत. बघा, असे जळगावला बॅडमिंटन टूर्नामेंट्स होत्या, तिथे कोर्टावर सोनालीला घेऊन लेखक आले. तिथेच लेखकाचे मित्र आठवले, हे मित्र आठवले हेही आले होते आपल्या कुत्र्याला घेऊन. अल्सेसियन हा कुत्रा चांगला उंच व दांडगा. सोनालीशी त्याची गाठ पडताच सोनाली हे मांजराचे पिल्लू आहे असे वाटून तो सोनालीच्या अंगावर धावला. परंतु सोनाली न घाबरता फिस करून त्याच्या अंगावर धावली. मग सोनालीच्या ह्या प्रकाराने कुत्राच उलट पळू लागला, सोनाली त्याच्या मागे पळू लागली. म्हणजे सोनालीने अशी आपली धिटाई दाखवली हेही आपण पाहिले. नंतर लेखक सोनाली रूपालीला मोटारीतून फिरायला नेत तेव्हा त्यांच्या जागा निश्चित ठरलेल्या असायच्या. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून बघायच्या. दोघींचे पंजे बाहेर आयटी टाकलेले असायचे. बैलगाड्या, टांगे, गुरं याकडे ह्या डोळे विस्पारून बघायच्या. असा मोटारीतून पण त्या दोघींचा प्रवास होत असे. एक दिवशी दवाखान्याच्या कामामुळे लेखकांना बाहेर जावं लागलं. म्हणजे कधी जावं लागेल याचा नेम नसायचा. त्यांच्या अनुपस्थितीत मग जेवणाची सोय कोणाकडे असायची, तर अण्णा किंवा गड्याकडे, म्हणजे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था केली जायची. मग लेखकांना दवाखान्यात काम होतं म्हणून त्यांनी अण्णांकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था सोपवली. नेहमीप्रमाणे अण्णा डबा घेऊन दरवाजाजवळ हॉलमध्ये डबा ठेवून दार ओढून सोनालीकडे गेले. सोनालीला त्यांच्या हातात जेवणाचा डबा म्हणजे आपलं खाणं दिसलं नाही, म्हणून ती काय झाली, अण्णांवरती गुरगुरली. ठीक आहे, इथंपर्यंत आपण पाहिलं होतं. मग आता बघूयात पुढं काय होत आहे. बघा, आता आपण इथंपर्यंत पाहिलं होतं. इथं बघा, सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब, मी डबा आणतो बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच शांताराम धाव, अशी अण्णांची हाक ऐकू आली. बघा, सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं कोणालाच कळीना झाले. मग लेखकसुद्धा दरवाजाजवळ धावत गेले. तो शांताराम धाव, अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चूप राहसे सांगत होते. मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता, खूपच चिडली होती.
मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी लावणारी म्हणजे करणारी सोनाली आज इतकी रागावली होती की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. म्हणजे किती चिडली आहे बघा माणसांसारखीच. मटण गच्चीवर इथंच तहा पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनटात तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, कोणी खोडी त्यांची काढली अथवा थोडा विलंब जरी झाला तरी त्यांना ते सहन होत नाही. सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चाटायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तो तर काय, पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. म्हणजे वन्यपशूंच्या दातात केवढी ताकद व चिवटपणा असतो बघा याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे. सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात छोणार छोणा तू काय करते असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला. त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्या सरशी सोनाली मोठ्याने फिसकरली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. म्हणजे तिचं हे हा अवतार पाहून त्या पेशंटनं काय केलं, दीपालीला तिथंच टाकलं आणि निघून गेला. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, काय रे काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे. त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. तो पुन्हा दीपालीला उचल मी पाहतो, अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पहिल्यासारखीच चवताळून त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. बघा किती प्रेम प्राण्यांचंसुद्धा माणसांवर असतं. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कुणी इतरांनी उचलता का म्हणे ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. आम्ही येणार बघा आता सोनालीला थोपटलं हा एवढा भाग आपण आत्ता पाहणार आहोत. ठीक आहे, तर काय लक्षात आलं मुलांना तुमच्या? बघा म्हणजे लहान म्हणजे प्राण्यांनासुद्धा घरामधल्या लोकांविषयी किती प्रेम असतं ते लक्षात येते. तसेच दातांमध्ये किती ताकद असते हे पातेल्याची चाळण झाले त्याच्यावरून समजतेच. ठीक आहे, म्हणजे किती छान असे अनुभव लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचा भाग आपण नंतर पाहूयात. याच्यासोबत तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचं आहे मुलांना सोडवून पाठवायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात.